यानंतर आता महत्त्वाची बातमी समोर येते अहमदनगरमधून. अहमदनगरमध्ये 3 एसटीवर दगडफेक करण्यात आली आहे. नगर श्रीरामपूरकडे निघालेल्या एसटीवर ही दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीत चालक नामदेव खंडागळे हे जखमी झाल्याचं कळत आहे. या दगडफेकीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. आपण पाहतोय काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप सुरू आहे आणि आता काही कर्मचारी हे कामावर रुजू होतात, त्यातच आता एसटीवर दगडफेक करण्यात आली. यासंदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन अग्रवाल यांच्याकडून. सचिन, काय सांगाल, एसटीवर दगडफेक करण्यात आलेल्याची घटना या ठिकाणी घडली आहे, काय अपडेट्स? नक्कीच आपण पाहू शकता की महाराष्ट्र राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप जो आहे तो सुरू आहे. अहमदनगर शहरातील जे आहे 11 आगारांवर 11 डेपोमध्ये देखील हा संप सुरू होता. गेली 18 दिवस हा संप सुरू आहे. त्यात काल शेवगाव आगारातील बस सेवा जी आहे ती तिथल्या कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यामुळे सुरू करण्यात आली होती. आज सकाळी जी आहे ते पैठणकडे जाणारी बस असेल, अहमदनगरकडे जाणारी बस असेल, या बस निघालेल्या होत्या आणि त्यानंतर काही रस्त्याच्या मध्ये या बसेसवर दगडफेक झाली आहे. त्यामुळे त्यामध्ये जो या गाडीचा चालक जो आहे नामदेव खंडागळे हे किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आपल्याकडे मिळत आहे. अगदी धन्यवाद सचिन दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय नगर श्रीरामपूरकडे निघालेल्या या एसटीवर दगडफेक करण्यात आली आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे.